नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो पोलीस भरतीची जी आपली लेक्चर सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण महत्त्वाच्या अशा घटकांवर प्रश्न घेत आहोत तर आज काल आपण महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय दिन कोणकोणते आहेत हे पाहिले तर आजचा जो आपला महत्त्वाचा घटक आहे विज्ञान विज्ञान या घटकावरील आपण महत्वाचे असे आज पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर हे प्रश्न मित्रांनो आगामी येणाऱ्या पोलीस भरती तसेच एम पी एस सी व यू पी एस सी तसेच तलाठी तसे भरती या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विचारले जाण्याची हमखास शक्यता आहे तरी हा घटक आपल्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग पाहूयात विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे पंचवीस प्रश्न तर प्रश्न पहिला खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ तर चार पर्याय दिलेले आहेत यामध्ये सफरचंद गाजर केळी व संत्रे तर अजीवनसत्व भरपूर भरपूर प्रमाणात जे देणारा पदार्थ आहे ऑप्शन टू गाजर काजरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जीवनसत्व असते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो तर चार पर्याय दिले आहेत पर्याय एक स्कर्वी पर्याय दोन बेरी बेरी पर्याय तीन मुडदूस व पर्याय चार रातांदळीपणा तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन मुडदूस मुडदूस हा ड अभावी होतो आणि हा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो तसेच ड जीवनसत्व हे आपल्याला कोवळ्या सूर्यप्रकाशापासून मिळते नेक्स्ट पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे डॅश डॅश किलोमीटर इतकी आहे तर पर्याय आहेत दोनशे किलोमीटर पर्याय दोन तीनशे पन्नास पर्याय तीन पाचशे व पर्याय चार सातशे पन्नास तर याचं करेक्ट आन्सर आहे सातशे पन्नास किलोमीटर पृथ्वीवरील वातावरणाची टोटल उंची आहे सातशे पन्नास किलोमीटर नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन पर्याय आहेत वाढते कमी होते पूर्वी इतकेच राहते की शून्य होते तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार शून्य होते जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचे वजन शून्य होते म्हणजे तिथे ग्रॅव्हिटी फोर्स पृथ्वीचा शून्य होतो नेक्स्ट कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप पर्याय आहेत ऑप्शन एक दगडी कोळसा पर्याय दोन कोक पर्याय तीन चार कोल व पर्याय चार हिरा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार हिरा हिरा हा कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप आहे पुढील प्रश्न जनावरांना तोंडांचे आणि पायांचे रोग मुख्यतः डॅश डॅशमुळे होतात तर पर्याय आहेत जीवाणू पर्याय दोन विषाणू पर्याय तीन कवक व पर्याय चार बुरशी तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन विषाणू म्हणजेच वायरस वायरसमुळे जनावरांना तोंडांचे आणि पायांचे रोग मुख्यतः होतात पुढील प्रश्न लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही तर पर्याय आहेत एक देवी दोन मधुमेह तीन पोलिओ व चार डांग्या खोकला तर लसीकरणाने ऑप्शन क्रमांक दोन मधुमेह हा।, हा विकार नियंत्रित करता येत नाही पुढील प्रश्न डॅश डॅश या किरणांना वस्तुमान नसते तर पर्याय आहेत अल्फाकन अल्फा किरण पर्याय दोन एक्स किरण किंवा क्ष किरण किंवा एक्स रे पर्याय तीन ग्यामा किरणे व पर्याय चार बिटा किरणे तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन ग्यामा ग्यामा या किरणांना वस्तुमान नसते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावी होतो तर चार पर्याय आहेत एक रात आदळेपणा दोन स्कर्वी तीन बेरीबेरी -बेरी, कि चार या की चार यापैकी नाही तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक एक रात आंधळेपणा हा अजीवन स्वारी स्वारी। अजीवन रोग अजीवनसत्व अभावी सॉरी सॉरी पर्याय याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही कारण अजीवनसत्व अभावी यापैकी कोणताही रोग होत नाही सॉरी याचा अँसर आहे रात आंधळेपणा हा अभावी होतो लक्षात ठेवा सॉरी रात आंधळेपणा हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन हिवतापावरील प्रभावी औषध पर्याय आहेत एक पेनिसिलिन दोन प्रायमाक्विन तीन सल्फोन व चार टेट्रामायसिन तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दो, प्रायमा क्वीन, प्रायमा क्वीन देश देश, दोन प्रायमा प्रायमा प्रायमाक्विन हे हिवताभावरील प्रभावी औषध आहे नेक्स्ट निष्क्रिय वायू हे डॅश डॅश पर्याय आहेत पाण्यामध्ये विरगळतात पर्याय दोन स्थिर नसतात पर्याय तीन रासायनिक क्रिया करू न शकणारे व पर्याय चार रासायनिक क्रियेसाठी जास्तीत जास्त क्रियाशील तर निष्क्रिय वायू हे याचं योग्य आन्सर आहे ते रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील आहेत तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक चार नेक्स्ट बारा नंबर डॅश डॅश हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे तर पर्याय आहेत प्लुटोनियम युरेनियम टू थर्टी फाईव्ह तीन थोरियम व चार रेडियम तर याचं योग्य आन्सर आहे प्लुटोनियम हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे लक्षात ठेवा प्लुटोनियम नेक्स्ट खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते तर पर्याय आहेत युरिया नायट्रेट अमोनियम सल्फेट व कंपोस्ट तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक चार कंपोस्ट कंपोस्ट हे खत आहे ते रोपांना समतोल आहार पुरवते पुढील प्रश्न आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्व तयार होते तर पर्याय आहेत एक बी वन जीवनसत्व पर्याय दोन बी फोर जीवनसत्व पर्याय तीन ड जीवनसत्व व पर्याय चार के जीवनसत्व तर याचं योग्य आंसर आहे पर्याय क्रमांक चार के जीवनसत्व हे आतड्यातील जीवाणूमुळे तयार होते के जीवनसत्व पुढील प्रश्न जी एस आर हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात चार पर्याय आहेत एक मेंदूचे स्पंदन दोन हृदयाचे स्पंदन तीन डोळ्यांची क्षमता व चार हाडांची ठिसूळता तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन डोळ्यांची क्षमता यासाठी जी एस आर हे उपकरण वापरतात पुढील प्रश्न किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो पर्याय आहेत एक शंभर डी वर दोन एकशे दहा डेसिबलच्या वर तीन एकशे चाळीस डेसिबलच्या वर व चार एकशे साठ डेसिबलच्या वर तर याचं योग्य आन्सर आहे एक शंभर डेसिबलच्या वर इतक्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे आपल्याला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो शंभर डिसिबलच्या वर पुढील प्रश्न डोळ्यांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अनुसंधान केंद्राने कोणता प्रकाश स्रोत तयार केला आहे तर पर्याय आहेत एक आयोडीन दोन अल्बम थर्टी तीन ल्युथिनियरम वन सेवंटी सेवन चार सेसियम वन थर्टी सेवन याचं योग्य आन्सर आहे आयोडीन वन ट्वेंटी फायव या डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी बाबा अनुसंशोधन केंद्राने आयोडीन वन ट्वेंटी फाईव्ह हा प्रकाश स्रोत तयार केला आहे पुढील प्रश्न आधुनिक जैव तंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते तर चार पर्याय आहेत पर्याय एक अवनु पर्याय दोन अनु पर्याय तीन रेणू पर्याय चार पदार्थ तर याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन आधुनिक जैव तंत्रज्ञान हे रेणू पातळीवर कार्य करते पुढील प्रश्न मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश डॅश हे विकर त्याच्या जटरात नसते तर पर्याय आहेत एक सेल्युलेज दोन पेप्सिन तीन सेल्यु सेल्युलिन व चार सेल्युपेज तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक सेल्युलेज हे मानव पाले मधील जे सेल्युलोज पचू शकत नाही कारण त्यामध्ये सेल्युलेज हे विकर जठरात नसते त्यामुळे ते सेल्युलोज पचवू शकत नाही पुढील प्रश्न इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाहण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन काय होते तर पर्याय कमी होते पर्याय दोन वाढते पर्याय तीन सारखेच राहते पर्याच्या शून्य होते तर इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन कमी होते पुढील प्रश्न पदार्थाच्या एका ग्रॅम मोलमधील रेणूंची संख्या डॅश डॅश इतकी असते तर पर्याय आहेत एक यम दोन यन तीन ए चार एकसी तर याचं योग्य आंसर आहे पर्याय क्रमांक दोन पदार्थाच्या एका ग्रॅमित रेणूंची संख्या यन इतकी असते पुढील प्रश्न सौर ऊर्जा डॅश डॅश स्वरूपात असते तर चार पर्याय आहेत प्रकाश प्रारणाच्या दोन विद्युत चुंबकीय प्रारणांच्या तीन अल्पा प्रारणांच्या व चार गामा प्रारणांच्या तर याचं योग्य आंसर आहे दोन विद्युत चुंबकीय प्रारणाच्या रूपात सौर ऊर्जा असते पुढील प्रश्न अहरित वनस्पती डॅश डॅश असतात तर चार पर्याय दिलेले आहेत स्वयंपोशी परपोषी मांसाहारी की अभक्ष तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन परपोषी अहरित वनस्पती ह्या परपोषी असतात पुढील प्रश्न किनवन हा डॅश डॅशचा प्रकार आहे तर पर्याय आहेत ऑक्षी श्वसन विनाक्षी श्वसन प्रकाश संश्लेषण की ज्वलन तर त्याचं योग्य आन्सर आहे विनाक्षी श्वसन किनवन हा विनाक्षी श्वसनचा प्रकार आहे पुढील प्रश्न प्रकाश संश्लेषणात प्रकाश संश्लेषणात डॅशडॅश प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते तर पर्याय आहेत हरितद्रव्यामुळे इतोफिलमुळे कॅरोटीनमुळे की मॅग्नेशियममुळे तर याचं योग्य आन्सर आहे हरित द्रव्यामुळे प्रकाश संश्लेनात प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते तर मित्रांनो हे होते आपल्या आजच्या लेक्चरमधील महत्त्वाचे असे विज्ञान या विषयावरील पंचवीस प्रश्न तर मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नांमध्ये कोणता जरी डाऊट वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपणाला असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आमचे यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा तसेच जे कोणी आपले मित्र आहेत जे आगामी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्या सर्वांना आपण हा व्हिडिओ शेअर करा व लाईक व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र